सामान्यांच्या जीवन वाटा ध्येयाने जा प्रेरित होत्या जाणून घेऊ आपण त्यांचा जगा वेगळा प्रवास आता चरा रंग दे त्यांच्या सोबत सपैसे शांत पा स्वागत करतो तुमचे हा जुळ्या बहिणींचा कट्टा जुळ्या बहिणींचा कट्टा. नमस्कार. नागपूरचे श्री तांबणे यांची कहाणी त्यांच्या शब्दात सांगते. त्यांचं हिमोग्लोबिन खूप कमी झालं होतं, अशक्तपणा वाढला होता. दररोज 5 किलोमीटर फिरूनही कारल्याचा रस घे, मेथी पावडर खा, पण ना हिमोग्लोबिन वाढत होतं ना शुगर कमी होत होती. त्यात फ्रोझन शोल्डरचा त्रास पण सुरू झाला होता. मग ते सुप्रसिद्ध रिफ्लेक्सॉलॉजिस्ट, सीड थेरपिस्ट आणि कॉस्मेटिक अॅक्युपंक्चर करणाऱ्या सुषमा मुकसदार यांच्याकडे शेवटचा उपाय म्हणून ते गेले. सुषमाने त्यांचे सर्व रिपोर्ट्स पाहिलेत. त्यांच्यावर सीड थेरपी रिफ्लेक्सॉलॉजी ही 15 दिवस ट्रीटमेंट केली आणि त्यांच्या सांगण्यावरून 15 दिवसांनी त्यांनी ब्लड टेस्ट केली आणि काय आश्चर्य, सगळे रिपोर्ट्स नॉर्मल. हातही मोका झाला होता, चेहरा तजेलदार झाला होता. ही ट्रीटमेंट देऊन हजारो पेशंट्स बऱ्या करणाऱ्या सुषमाताई मोकसदार आज आपल्याशी संवाद साधायला आले आहेत. आणि दुसरी गोष्ट श्यामा अजून एक सांगायचा मोह आवरत नाहीये मला. दुसरं उदाहरण म्हणजे VNIT कॉलेजचे एक प्राध्यापक त्यांचे पेशंट होते. त्यांचा आजार होता नेक्रोसिस ऑफ हिप बोन. त्यांच्या हिप बोनला बारीक बारीक छिद्र पडली होती आणि उभं राहणं, चालणं सारं काही अत्यंत त्यांना क्लेशकारक होतं. अनेक डॉक्टरी उपचार झालेत. डॉक्टरांनी काही होऊ शकणार नाही हा निर्वाणीचा सल्ला दिला. त्यांनी निर्वाणीची भाषाच केली. शेवटचा उपाय म्हणून ते सुषमाताईंकडे आले. सुषमाताईंनी त्यांचं निदान केलं की पृथ्वी तत्वाची कमतरता आहे आणि जलतत्व प्रमाणाबाहेर वाढलंय. त्यांनी ताबडतोब पृथ्वी तत्व बांधवण्यासाठी आणि जलतत्व कमी होण्यासाठी त्यांनी रिफ्लेक्सॉलॉजी सुरू करून पॉइंट्स लावले आणि आज हे गृहस्थ एकदम फिट आहे. बँकॉकला झालेल्या इंटरनॅशनल सेमिनार आयुर्वेदामध्ये ही केस स्टडी वाचण्यासाठी सुषमाताई खास त्यांना आमंत्रण होतं आणि त्यांच्या ट्रीटमेंटचे विशेष तिथे कौतुक झाले आणि त्यांना तसे प्रशस्तीपत्र मिळाले. सोबत डॉक्टर व्याघ्रळकर पण होते ना? हा हा हा, त्यांच्या सोबत आम्ही गेलो होतो. अच्छा, अशाच आपल्या नागपूर गेला होता. ओके ओके. आपल्या नागपूरचा अभिमान आणि शान असलेल्या सुषमाताई, जुळ्या बहिणींचा कट्टा इस्पेस गप्पा या कार्यक्रमात मी मीना मोरोणे आणि मी श्यामा देशपांडे आमच्या या ऑनलाईन कार्यक्रमात आम्ही दोघी जणी तुमचं मनापासून स्वागत करतो. नमस्कार. मला तुमच्याशी मनमोकळ्या गप्पा करताना आनंद याच्यासाठी होतोय की कोणीतरी आपलीच व्यक्ती आपलं कौतुक करते आहे. हा जो भाव आज समाजामध्ये कुठेच उरलेला नाहीये आणि तुम्ही तो उपक्रम सुरू केला त्याच्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन आणि तुम्हाला या उपक्रमासाठी खूप शुभेच्छा सुद्धा. धन्यवाद. हरिद्वार येथील स्वामी अवधेशानंद यांची विशेष कृपा प्राप्त झालेल्या सुषमा मोकसदार या एक योग साधक आहेत. परमपूज्य जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाच्या आसन प्रवीण परीक्षेत त्या सर्वप्रथम आलेल्या आहेत. तसंच पुणे येथील टिळक विद्यापीठातून केलेला नेचरोपॅथी कोर्स मध्ये सुद्धा त्या सर्वप्रथम आल्या होत्या. देखणं रूप, प्रसन्न व्यक्तिमत्व आणि गोड आवाजाची देणगी लाभलेल्या सुषमाताई नागपुरातील एक नामवंत रिफ्लेक्सॉलॉजिस्ट, अॅक्युपंक्चर एक्सपर्ट आणि सीड थेरपिस्ट आहेत. आजच्या धावपळीच्या तणावग्रस्त आयुष्यात रिफ्लेक्सॉलॉजी अतिशय प्रभावी उपचार पद्धती म्हणून आज नावारूपाला येत आहे. रिफ्लेक्सॉलॉजी आणि अॅक्युपंक्चर म्हणजे नेमकं काय, त्याचे फायदे काय, काही दुष्परिणाम आहेत का, हे आज आपण सगळे त्यांच्याकडनं आपल्या मनात असलेले प्रश्न जाणून घेणार आहोत. ताई पुनश्च तुमचं स्वागत करते. करायची गप्पांना सुरुवात. थँक्यू. हो, बिलकुल करायची. सुषमाताई, नागपुरातील IT पार्क जवळ संपदा योग क्लिनिक आज नावारूपाला येते. अनेक पेशंट्स ट्रीटमेंटसाठी येतात आणि बरे होऊन जातात, पण 28 वर्षापूर्वी रिफ्लेक्सॉलॉजी बद्दल आपल्या समाजात काहीच अवेअरनेस नसताना
यातच करिअर करायचं कसं काय ठरवलं? ऍक्च्युअल त्यावेळेला असं काही करिअर वगैरे करायचं असं पण काहीच ठरवलेलं नव्हतं. मी सर्वप्रथम ते काम सुरू केलं ते एक योग शिक्षक म्हणूनच सुरू केलं होतं आणि ते पण कुठेतरी एक दैवी संकेत होता असं मला वाटतं. कारण की योगाकडे वळणं किंवा त्या योग साधनेचा अभ्यास करणं असं माझ्या कुठेही डोक्यात नव्हतं, किंवा लहानपणी पण त्याचं कुठे काहीच असं कुठेच काही नसताना अचानक हे क्षेत्र निवडायचं आणि त्याच्यात पुढे जायचं. आणि तो काळही असा होता की त्यावेळेला कुठेच असं काही शिकण्याचं वगैरे, आज जे सगळं खूप सहज आणि सोपं झालंय असे कुठलंही माध्यम त्यावेळेला उपलब्ध नसताना आपण काहीतरी करिअर वगैरे करावं असं काहीच त्यावेळेला समजत पण नव्हतं. कारण आज कसं करिअर काउन्सेलर्स आहेत, हे त्यांच्या माध्यमातून आपण बरंच काही करू शकतो, पण त्यावेळेला असं काहीच नव्हतं. पण हा एक दैवी संकेत होता माझ्यासाठी, कारण की माझं लग्न झाल्यानंतर मला स्वतःलाच काही फिजिकल इश्यू आले होते. मी लहानपणी पडली होती आणि त्याच्यानंतर काहीतरी एक स्ट्रक्चरल प्रॉब्लेम माझ्यामध्ये, म्हणजे माझा युट्रस थोडं बॅक साईडला सरकलं होतं आणि नंतर मला थोडा पोटाचा खूप त्रास व्हायचा. म्हणून आम्ही, आणि तो लहानपणी तो माझा प्रॉब्लेम अनडायग्नोस्ड राहिला होता, कारण त्यावेळेला कधीच त्या गोष्टीचा त्रास न झाल्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष झालं. आणि मग लग्न झाल्यावर मला बराच त्रास झाला आणि म्हणून मी गायनेकोलॉजिस्टकडे गेल्यानंतर त्यांनी हे निदान केलं आणि सांगितलं की याच्यावर असं काही होऊ शकत नाही आणि बघा, म्हणजे औषधं वगैरे घेऊन बघा, तुम्ही झालं तर झालं, नाही तर नाही. पण त्यावेळेला माझ्या मनाची एक नेहमी अशी सकारात्मक हे आहे आणि ती जरा खूप स्ट्रॉंग आहे माझी, तर त्याच्यामुळे मी तो जो विचार होता तो विचार माझ्या मेंदूमध्ये मी प्रोसेसच होऊ दिला नाही की मला असं काही झालेलं आहे. आणि मी घरी आली, घरी आल्यानंतर आम्ही त्यावेळेला अचलपूरला राहायचो, मी तेव्हा सासरी राहायची, आणि आमच्या घरासमोरच जनार्दन स्वामींचे शिष्य, म्हणजे जे जनार्दन स्वामींकडून योगाभ्यास शिकले होते ते अगदी आमच्या समोर राहायचे. मग माझ्या सासूबाई म्हणाल्या की त्यांच्याकडे आपण जाऊन पाहायचं का, जर काही झालं तर चांगलंच होईल. आणि मला पण वाटलं की ठीक आहे ना, नैसर्गिक जर बरं होत असेल तर करायला काहीच हरकत नाही. आम्ही त्यांच्याकडे भेटायला गेलो आणि भेटायला गेल्यानंतर त्यांनी त्या योगाविषयी सगळं समजावून सांगितलं आणि तो विषय तसा नवीनच होता त्यावेळेला, कारण काहीच त्याची जागृती नव्हती याच्यामध्ये समाजामध्ये. त्याच्याकडे असं एक मामूली काहीतरी गोष्ट आहे म्हणून पाहायला जायचं, म्हणजे हे एक सायन्स आहे किंवा याच्यामुळे आपल्या पूर्ण जीवनामध्ये बदल होतो अशा पद्धतीची कुठलीच विचारधारा त्यावेळेला समाजामध्ये नव्हती. आणि मग आम्ही त्यांना भेटलो आणि भेटल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुझ्या प्रॉब्लेमसाठी असे काही आसन आहेत की जे तू निरंतर आणि नियमितपणे केले तर तुला याचा अगदी 100% फायदा होऊ शकतो आणि तू विश्वास ठेव या गोष्टीवर. आणि मग आम्ही घरी आलो, त्यांची वेळ वगैरे ठरली, त्यांनी मला सांगितलं की तू रोज सकाळी 5:30 यायचं, अगदी आंघोळ वगैरे करून व्यवस्थित यायचं. आणि मग आम्ही घरी आलो, घरी आल्यानंतर मला भयंकर एक्साइटमेंट होतं त्या रात्री की आता मला उद्या जायचं आहे, सकाळी जायचं आहे. मी रात्रभर झोपली नाही त्या दिवशी. आणि मग सकाळी मी 4 उठून अगदी आंघोळ वगैरे तयार करून अगदी 5:25 त्यांच्याकडे पोहोचली. तर त्यांना पण आश्चर्य वाटलं, त्यांना वाटलं की ते अनेक वर्षापासून योगाभ्यास शिकवण्याचा प्रयत्न करत होते लोकांना, पण लोकांनी त्यांना कधीच रिस्पॉन्स दिला नव्हता. कारण ते जे गाव आहे आमचं अचलपूर, ते अतिशय छोटंसं गाव आहे. तिथे असं, ते म्हणजे काय म्हणतात त्याला, अगदी जगापासून वेगळं म्हणतं तरी चालेल, तिथे कुठल्याच गोष्टीचा अवेअरनेस नाहीये. तर त्यांना खूप आश्चर्य वाटलं की, म्हणजे त्यांना लक्षात आलं की ही करेल नक्की ही गोष्ट. ज्यार्धी एवढ्या यांनी इथे आली आहे, अगदी मी 5:30 म्हटलं तर ही 5:25 पोहोचली आहे, तर नक्कीच ही मुलगी काहीतरी करेल. आणि मग त्यांनी मला आधी सगळं समजावून सांगितलं की तुझा प्रॉब्लेम काय आहे आणि या प्रॉब्लेमसाठी ऍज अ प्रिस्क्रिप्शन म्हणून तू काय करायला हवं. म्हणजे जसं आपण डॉक्टरांकडे जातो तर डॉक्टर आपल्याला आजाराचं प्रिस्क्रिप्शन देतात की या या आजाराच्या या या टॅबलेट्स आहे, इतक्या महिन्याचा कोर्स आहे, असं करावं लागेल, तसं करावं लागेल. तसंच त्यांनी मला योगाचं प्रिस्क्रिप्शन दिलं आणि ते माझ्याकडनं अगदी वैयक्तिक, म्हणजे इंडिव्हिज्युअल व्यवस्थित करून घ्यायचे. त्याच्यामध्ये त्यांनी मला एक सर्वांगासन, त्यांनी सांगितलं की हे सर्वांगासन तुझ्या संपूर्ण, म्हणजे जी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे त्याच्यासाठी एक मास्टर आसन आहे असं तू समज, आणि याचा तू सकाळ संध्याकाळ अभ्यास कर. जितका तू जास्त अभ्यास करशील याचा तेवढा तुला याचा फायदा होईल. आणि कमीत कमी 10-10 मी ते आसन करायचे. आणि मला आधीपासून फिजिकल ऍक्टिव्हिटीची खूप आवड असल्यामुळे ते एक माझं पॅशनच आहे म्हणता चालेल, तर मला ते खूप आवडायला लागलं ते करायला. आणि मी
खूप वेळ त्याच्यामध्ये घालवायची, सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळ त्याची प्रॅक्टिस करायची, आणि त्याच्यामध्ये मला एक मास्टरी आल्यासारखी झाली. म्हणजे खूप छान मला ते सगळं जमायला लागलं. आणि मग मी ते 3 महिने अगदी काय म्हणतात त्याला विश्वास ठेवून एकदम असं फोकस्ड राहून ते केलं. आणि मग जेव्हा आम्ही डॉक्टरांकडे गेलो तर डॉक्टर म्हणाले की सगळं काही ठीक आहे, ओके आहे, आता तुझा प्रॉब्लेम ऑलमोस्ट गेलेला आहे. आणि शिफ्ट झाल्यानंतर 1 वर्ष मग असंच गेलं सगळं एस्टॅब्लिश होण्यामध्ये. आणि मग नेक्स्ट वर्षी जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे जे परीक्षा वगैरेचं ते जाहिरात माझ्या मिस्टरांनी मला दाखवली याच्यामध्ये पेपरमध्ये, आणि ते मला म्हणाले की तुला याची खूप आवड आहे, तुला चांगलं जमतही, तर तू हे परीक्षा देऊन बघ, तुला पुढे जाऊन चांगलं याच्यामध्ये करिअर करता येईल. ऍक्च्युअल करिअर या शब्दाचं बीज त्यांनी माझ्या डोक्यात टाकलं. तोपर्यंत मला याच्यात करिअर वगैरे विषयी काही असा नव्हता इंटरेस्ट. आणि मग आम्ही लगेचच गेलो दुसऱ्याच दिवशी, तिथे मी फॉर्म भरला आणि मग तो सकाळचा क्लास सुरू झाला. त्यावेळेला परिस्थिती अशी होती की प्रतापनगर वरून मी रामनगरला पायी जायची, म्हणजे मी 4:15 घरून निघायची आणि बरोबर तिथे जवळपास 5:45 वगैरे तिथे बरोबर, आणि तिथली शिस्त भयंकर असल्यामुळे त्या वेळेत पोहोचणं खूप गरजेचं असायचं आणि ती शिस्त पाळणं पण आवश्यक होतं, कारण ती एक नावाजलेली संस्था आहे, त्याच्यामुळे त्यांची शिस्त पाळणं आपल्याला अतिशय गरजेचं आहे. आणि मग तो क्लास वगैरे सुरू झाला आणि मग तिथल्या ज्या मॅडम होत्या, खास म्हणजे एलकुंचवार मॅडम, त्या मला खूप आवडायच्या, आणि मुळे मॅडम होत्या, आणि तिथले सगळेच लोक अतिशय प्रेमळ आणि मदत करणारे आणि खूप समजून घेणारे असे पूर्ण ते सगळेजण होते. तर माझं त्यांनी प्रगती बघितली, मग आसन प्रवेश ती परीक्षा वगैरे झाली आणि मला खूप छान आसनं जमले, खूप चांगले मार्क्स मिळाले. मग मला पण खूप आनंद झाला की आपण खरंच याच्यामध्ये छान करू शकतो, एक आत्मविश्वास निर्माण झाला मनामध्ये खूप. आणि मग ते झाल्यानंतर मला एलकुंचवार मॅडमनीच म्हटलं की तू म्हण इतकं छान करते तर तू पुढच्या वर्षीची पण परीक्षा दे, कारण ती परीक्षा थोडी कठीण असते, आसन प्रवीण म्हणजे खूप कठीण आसनं असतात, तर तू वर्षभर त्याची तयारी कर. मग त्यांनी मला एक पुस्तक दिलं छोटस, त्याच्यामध्ये आसन प्रवीणचे जे काही अभ्यासक्रमाला आसनं वगैरे होते ते, आणि मग त्याची मी वर्षभर प्रॅक्टिस केली आणि ते मला इतके चांगले जमायला लागले की अगदी म्हणजे फायनल पोस्चर जे असतं ते मला सगळ्याच आसनांचं यायचं. आणि मग मी आसन प्रवीण परीक्षा पण दिली आणि त्याच्यात मग मी पहिली मेरिट आली होती तेव्हा. मग ते मेरिट आली तर मला काही माहिती नव्हतं, मी घरीच होती. मग त्या मॅडम माझ्याकडे अभिनंदन करायला आल्या होत्या, नंतर पेपरला फोटो वगैरे आला सगळं. त्याच्यानंतर मी 1 महिना तिथे क्लास घ्यावा लागायचा, तेव्हा मी 1 महिना तो क्लास पण घेतला होता. काय असतं की काही बेड रिडन असतात की जे योगासनही करू शकत नाही, मग ते कशाने ठीक होतील, त्यांच्यासाठी सुद्धा आपण काहीतरी करायला हवं. आणि मग असंच एक फेमिना मासिकात रिफ्लेक्सोलॉजी बद्दल माझ्या वाचनात आलं, तिथे खाली डॉक्टर अत्तर सिंग चंदीगडचा ऍड्रेस दिलेला होता. आणि मग ते वाचल्यानंतर मला खूपच त्याच्याबद्दल क्युरिओसिटी निर्माण झाली की हे नक्की काय आहे. हे म्हणतात की ड्रगलेस थेरपी आहे, काही न करता शरीरच तुम्हाला ठीक करतं, पण नक्की आहे काय हे सायन्स. म्हणून हे जाणून घेण्यासाठी मी त्यांनी नंबर दिला होता, फोन नंबर, तेव्हा त्यांना कॉल केला आणि त्यांना ते सगळं विचारलं. तर त्यांनी सांगितलं की असं अशी ही थेरपी आहे, तुम्हाला इथे येऊन राहावं लागेल, हे सगळं शिकावं लागेल, तुम्हाला अॅनोटॉमी फिजिओलॉजी याची सगळी शिकावी लागेल, आणि म्हणजे थोडक्यात पूर्ण मेडिकलचंच तुम्हाला हे सगळं शिकावं लागेल, त्याशिवाय तुम्ही उपचार करू शकणार नाही. आणि मग मी बिलकुल डिसिजन घेतलं की आपण जायचं आणि हा कोर्स करायचाच. आणि मग मी गेली तिथे, राहिली, त्यांच्याकडनं सगळं शिकली आणि ते इतके चांगले होते स्वभावाने, आता ते नाही आहेत, वारले ते. त्यांनी अक्षरशः मुलीसारखं म्हणजे अगदी असं त्यांनी शिकवलं. त्यांचं खूप मोठं हॉस्पिटल होतं तिथे रिफ्लेक्सोलॉजीचे, अनेक पेशंट्स यायचे तिथे, त्याच्यामुळे प्रॅक्टिकलला खूप वाव होता. तऱ्हे तऱ्हेचे लोक आल्यामुळे प्रॅक्टिकल्स खूप तिथे करायला मिळालं आणि खूप जास्त शिकायला मिळालं. मग ते शिकून आल्यानंतर मी पण इथे ते हळूहळू सुरू केलं. मग सुरू करताना आता हा विषय इतका नवीन होता की हा लोकांपर्यंत पोहोचवायचा कसा, पुन्हा तोच प्रश्न निर्माण झाला. आणि मग आधी फ्री मध्ये करून द्यायचं, कोणाचं डोकं दुखलं का पॉइंट्स करून द्या, कोणाला खोकला झाला का पॉइंट्स करून द्या. म्हणजे मला फक्त हे त्यांना जाणवून द्यायचं होतं की बघा, तुमच्या आतमध्येच अशी एक हिलिंग सिस्टीम आहे की जी तुम्हाला ठीक करू शकते. हा एक विश्वास जोपर्यंत त्यांच्यामध्ये निर्माण होणार नाही तोपर्यंत तो विषय लोकांपर्यंत जाणार नाही, समाजामध्ये तो विषय जाणार नाही. म्हणून आधी मी खूप साऱ्या ठिकाणी कोणी दिसलं की त्याला पॉइंट्स करून द्यायचे, कोणी दिसलं की त्याला पॉइंट. काही दिवसांनी मला असं वाटायला लागलं की लोक मला घाबरतील की काय आपले पॉइंट्स दाबतात दिसल्या की, आणि म्हणून म्हणलं असंही व्हायला नको, कारण ते शेवटी शास्त्र आहे, ते व्यवस्थितच समाजापुढे जायला पाहिजे. आणि म्हणून मग काही ठिकाणी लेक्चर्स देणं, म्हणजे मी स्वतःहून म्हणायची लोकांना की माझं लेक्चर ठेवा,
हाच असा विषय आहे, हा खूप चांगला विषय आहे आणि लोकांनी त्याला खूप चांगला त्यावेळेलाही प्रतिसाद दिला. कारण कुठलंही काम जेव्हा आपण निष्ठेने करतो आणि त्याच्यामध्ये आपला भाव चांगला असतो तेव्हा समाज आपल्याला प्रतिसाद देतोच असं माझं मत आहे. पण ताई तुम्ही रिफ्लेक्सॉलॉजी सुरू केलं तुमचं हे क्लिअर हे, पण ते रिफ्लेक्सॉलॉजी म्हणजे नेमकं काय? पण आता रिफ्लेक्सॉलॉजी म्हणजे कसं आहे की आपल्या शरीरामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ऑर्गन्सचे, ग्लँड्सचे, नर्व्सचे असे रिफ्लेक्स म्हणजे काय म्हणतात त्याला बिंदू, आपण प्रतिक्षिप्त बिंदू म्हणू शकतो त्याला. तर असे बिंदू त्याच्यामध्ये इयर रिफ्लेक्सॉलॉजी आहे, फेस रिफ्लेक्सॉलॉजी आहे, फूट रिफ्लेक्सॉलॉजी आणि हँड रिफ्लेक्सॉलॉजी आहे. हातामध्ये पण संपूर्ण शरीराचे बिंदू आहेत, पायामध्ये पण संपूर्ण शरीराचे बिंदू आहेत, चेहऱ्यावर पण आहेत आणि कानामध्ये पण आहेत. आता हे जेव्हा आपण ही ट्रीटमेंट करतो तेव्हा एक्झॅक्ट काय घडतं हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि हे मी प्रत्येक पेशंटला आधी समजावून सांगते. जेव्हाही माझ्याकडे कोणी पेशंट येतो तेव्हा आम्ही लगेच त्याची ट्रीटमेंट सुरू करत नाही, आधी त्याचं काउन्सिलिंग असतं. एक अर्धा पाऊण तास त्याला आम्ही तुला काय ट्रीटमेंट देणार आहोत, तुझे प्रॉब्लेम्स काय आहेत, तुला किती सिटिंग घ्याव्या लागतील याची संपूर्ण माहिती अगदी विशिष्ट पद्धतीने दिली जाते पेशंटला. आणि त्याच्यानंतर त्यांना काही वेळ दिला जातो की 2-3 दिवस तुम्ही विचार करा आणि मग तुमच्या कन्सर्ननी ट्रीटमेंट सुरू होईल. कारण की लोकांना जोपर्यंत करणार नाही, कारण त्यांच्या शरीरावरच आम्ही प्रयोग करणार असतो, त्याच्यामुळे त्यांना विचारात न घेता असं काहीही करून चालत नाही, कारण त्याचा एक वेगळा मेसेज जाऊ शकतो. म्हणून त्याच्यासाठी आम्हाला खूप म्हणजे हे राहावं लागतं. रिफ्लेक्सॉलॉजी म्हणजे काय? 342 वगैरे रिफ्लेक्स एरियाज आपल्या शरीर त्याच्यामध्ये आहे. आता हे एरियाज म्हणजे काय असतं? जसं आपले तळपाय आहे, तळपायामध्ये 22,000 छिद्र आहेत, पोर्स आहेत. आता जुन्या काळी आपल्याला नेहमी म्हणायचं की अनवाणी चाला. अनवाणी चालल्याने काय होतं की बॉडीचं डिटॉक्सिफिकेशन होतं, जे पोअर्स आहेत. आता हे पोअर्स आहेत तसेच तिथे स्ट्रेच रिसेप्टर्स पण आहेत, तिथून जे हे मेसेज पाठवला जातो स्पायनल कॉर्डच्या थ्रू, नर्वच्या थ्रू डायरेक्ट ब्रेनला पाठवला जातो आणि ब्रेन त्याला डायग्नोज करतं. म्हणजे वारंवार एखाद्या रिफ्लेक्सला वारंवार जेव्हा स्टिम्युलाय दिला जातो किंवा मॅन्युप्युलेशन दिला जातं त्यावेळेला ब्रेनला वाटतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि आता मला इथे हस्तक्षेप करणं गरजेचं आहे. वारंवार रोजच मेसेज येतोय, रोज मेसेज येतोय म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड झाली आहे आणि तिथे मला आता हिलिंगचं काम करायचं आहे, काहीतरी असे केमिकल्स रिलीज करायचं आहे जेणेकरून तो जो भाग आहे तो हील व्हायला पाहिजे. तसे कॉर्पसल्स आहेत. आता हे जे स्ट्रेच रिसेप्टर्स आहे फक्त पायातच आहेत. तर जसं एखादा पेशंट आहे, समजा आपण एक्झाम्पल घेऊ की एक थायरॉइड पेशंट आहे. आता थायरॉइड पेशंट मध्ये काय होतं की हळूहळू ती ग्रंथी सुस्त व्हायला लागते, मंद व्हायला लागते आणि हळूहळू ती काम करणं कमी करते. आता हे काम कमी करत असताना काही सिम्पटम्स येतात त्या रोगाला, जसं की भूक कमी असतं, त्यांचं जेवण कमी असतं, तरी पण त्यांना त्यांचं वजन सारखं वाढतं, अंगावर सूज येत असते, सुस्ती येते, आळस असतो, मूड स्विंग्स होतात, चिडचिडेपणा असतो, शांत गाढ झोप लागत नाही, अनेक सिम्पटम्स त्यांना येऊ शकतात. आता हा पेशंट जेव्हा थायरॉइडचं डिटेक्ट होतं तेव्हा नॅचरली तो पहिले डॉक्टरांकडेच जाणार आहे आणि त्यांनी जायलाही हवं. डॉक्टरांकडे गेल्यानंतर मग ते जेव्हा रिपोर्ट्स बघतात तेव्हा त्याच्यात आलेलं असतं की TSH वाढलेलं आहे, म्हणजे हायपोथायरॉइडिझमची ही केस आहे. तर TSH वाढलेलं आहे पण ते जे रिसेप्टर्स आहे ते आतमध्ये मेसेजच पोहोचवत नाही आहे ब्रेनला की थायरॉइडचा प्रॉब्लेम सुरू झालेला आहे. पण सिम्पटम्स सगळे आहेत त्यांना आणि डिटेक्ट पण झालाय थायरॉइड. आता थायरॉइड डिटेक्ट झाल्यानंतर थायरॉइडच्या गोळ्या सुरू होतात आणि गोळ्या सुरू झाल्यानंतर मग फक्त त्यांचे रिपोर्ट्स त्याच्यामध्ये नॉर्मल येतात, त्यांचे सिम्पटम्स सगळे जसेच्या तसेच असतात. सिम्पटम्स कुठलेही कमी होत नाही. पण जेव्हा जेव्हा ते रिपोर्ट्स करतात तेव्हा रिपोर्ट्स मध्ये येतं की थायरॉइड नॉर्मल आहे. पण विशेष जे सिम्पटम्स असतात त्यांचे कुठलेही कमी झालेले नसतात. आता जेव्हा आम्ही थायरॉइड पेशंटला ट्रीटमेंट देतो, जेव्हा त्यांच्या थायरॉइडच्या रिफ्लेक्सला स्टिम्युलाय दिला जातो किंवा मॅन्युप्युलेट केल्या जातं त्या थायरॉइडच्या रिफ्लेक्सला, त्यावेळेला त्या रिसेप्टर्सच्या थ्रू, त्या कॉर्पसल्सच्या थ्रू डायरेक्ट ब्रेनला मेसेज जातो की जरी तुमची गोळी सुरू आहे तरी पण तुमचे सिम्पटम्स जसेच्या तसे आहेत,
आणि मग ब्रेन जे बाहेरून तुम्ही ड्रग्ज घेता त्याच्यासाठी अशा प्रकारचं मेडिसिन बॉडीमध्येच तयार व्हायला सुरुवात होतं. ब्रेन त्याच्यावर ऍक्ट होतं, ब्रेन ऍक्टिवेट होतं आणि ब्रेन कडून मग प्रोग्राम केला जातं की रोज रोज ज्यार्थी मेसेज येतोय त्यार्थी नक्कीच चांगली गडबड झालेली आहे आणि आता इथे हील करणं गरजेचं आहे, याला दुरुस्त करणं गरजेचं आहे. आणि म्हणून जे क्रॉनिक आजार असतात त्याच्यामध्ये ट्रीटमेंटचा एक प्रोटोकॉल असतो. एक 21 दिवस किंवा 3 महिनेपर्यंत सुद्धा ट्रीटमेंट घ्यावी लागते, कधी कधी 6-6 महिने सुद्धा ट्रीटमेंट घ्यावी लागते. पण एक साधारण प्रोटोकॉल असतो की 21 दिवस लागोपाठ ट्रीटमेंट घ्यायची आणि मग त्याच्यानंतर हळूहळू ट्रीटमेंट विथड्रॉ करायची असते, कारण की त्या ट्रीटमेंटची पण शरीराला सवय लागायला नको कंटिन्युअस. म्हणून मग आम्ही अल्टरनेट डे, मग आठवड्यातून 2 दा, मग आठवड्यातून 1 दा असं हळूहळू हळूहळू करून त्यांचं हे स्टिम्युलेशन जे आहे ते कमी कमी करत आणून हळूहळू ट्रीटमेंट्स ती विथड्रॉ केली जाते. मग जसं थायरॉइड पेशंटची गोळी सुरू असून त्यांचे सिमटम्स कमी होत नाहीत, पण जेव्हा रिफ्लेक्सोलॉजीचे सेशन्स चालू होतात त्यावेळेला दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपासनं पेशंटचा फीडबॅक येतो की अभी मुझे चिडचिडापन मेरा कम हो रहा है, पहले मेरे को बहुत ऐसे एग्रेशन होता था या मेरे बाल झडते थे तो अभी वो कम हो रहा है, मुझे हॅपी लग रहा है, मला आनंदी वाटतं आहे, मला चांगली झोप यायला सुरुवात झाली आहे, असे अनेक प्रकारचे फीडबॅक पेशंट देतात. आणि मग ते दिल्यानंतर आम्हाला पण उत्साह येतो, अरे आपण औषध न देता जर कोणाला चांगलं करू शकत असू तर याच्यासारखी तर सेवा कुठली असूच शकत नाही. सुषमाताई, यात रिफ्लेक्सोलॉजीचा व्याधी निवारणासाठी काय उपयोग होतो? हा, आता व्याधी निवारणासाठी आताच मी सांगितलं की जसं एखादी व्याधी आपल्याला झाली आहे, आता आपण कुठली व्याधी झाली म्हणजे आपल्या शरीरात काय होतं की एक इम्बॅलन्स क्रिएट होतो, एक होमिओस्टॅसिस असतं बॉडीचं, एक संतुलन बॉडीमध्ये नेहमीसाठी असणं गरजेचं असतं, तर ते डिस्टर्ब होतं आणि त्याला अनेक कारणं असू शकतात. काही वेळेला इंजुरीज असतात, काही वेळेला ट्रॉमाज असतात, काही वेळेला मनावर आघात झालेले असतात, काही वेळेला भावनिक स्वास्थ्य, आपलं भावनिक विश्व उद्ध्वस्त झालेलं असतं, अशा अनेक कारणांमुळे अनेक प्रकारच्या व्याधी आपल्याला होऊ शकतात. आता ह्या व्याधी जेव्हा आपल्याला होतात तेव्हा त्याचे हळूहळू सिम्प्टमॅटिक आधी आपल्याला ते दिसायला लागतं, तर हे सिम्प्टम्स आपल्याला एक जनरल लेमॅनला ते कळणार पण नाही ना की हे कशामुळे होत आहे. आता समजा कोणाला डोळ्यांचा त्रास झाला तर तो डोळ्यांच्या डॉक्टरकडे जातो, पण शेवटी डोळे सुद्धा आतमध्ये कशाशी तरी जोडलेले आहेत ना, कारण शरीर हे एक युनिट आहे. शरीर असं काही वेगळं नाही आहे की डोळे वेगळे आहेत, कान वेगळे आहेत, नाक वेगळं असं नाही आहे. ते आतमध्ये प्रत्येकाचा प्रत्येकाशी कुठेतरी संबंध आहे, प्रत्येकाचं कोऑर्डिनेशन आहे आतमध्ये, प्रत्येक ऑर्गन एकमेकाला कोऑपरेट करत असतो. तर जेव्हा आपण युनिट म्हणून शरीराकडे बघतो तेव्हा तुमच्या उपचार पद्धतीचा जो एक हे असतो तो खूप वेगळा असतो, त्याच्या मागचा जो विचार असतो ना तो खूप वेगळा असतो. तर अशा व्याधींसाठी जशा अक्यूट मध्ये या रिफ्लेक्सोलॉजीचा किंवा ह्या ज्या अनेक उपचार पद्धती आता रूढ होत आहेत समाजामध्ये त्याचे खूप चांगले रिझल्ट आपल्याला मिळू शकतात. आणि व्याधी निवारणासाठी म्हणजे ह्या गोष्टी लॉंग टर्म करायच्या असतात, मग फक्त ट्रीटमेंट घेऊनच चालणार नाही, तर तुम्हाला तुमची दिनचर्याही सुधारावी लागेल, तुम्हाला ऋतुचर्याही सुधारावी लागेल, तुम्हाला आहार विहार विचार सगळ्या गोष्टींवर तुम्हाला याच्यामध्ये काम करावं लागतं. फक्त एकाच गोष्टीवर काम करून होणार नाही, कारण की काय असतं की एक साधारण व्यक्तीचं एक ह्युमन बिईंगची एक टेंडन्सी असते की आता आम्ही तुमच्याकडे ट्रीटमेंटला आलो तर आम्हाला चांगलं करणं पूर्णपणे तुमची जबाबदारी आहे, आम्ही काहीच करणार नाही. म्हणून काउन्सिलिंग गरजेचं असतं, म्हणून त्यांना आधी हे सगळं समजावून सांगणं गरजेचं, नाहीतर ते पूर्ण जबाबदारी आमच्यावर टाकून देतात आणि मग अरे अच्छा नाही लग रहा, कल ट्रीटमेंट की अच्छा नाही लग रहा, फिर उनको त्यांना म्हणावं लागतं की मैंने जो आपको प्रोटोकॉल दिया था उसमें से आपने क्या क्या किया कल, तो टाइम नाही मिला. हे तर एकदम कॉमन बायकांमधलं एक हे कारण आहे, टाइम नाही मिला. मी त्यांना म्हणते की 24 तासामध्ये तुम्हाला अर्धा तास कसा नाही मिळू शकत, कारण तुम्हाला प्रायोरिटीज कळत नाहीये तुमच्या, की जेव्हा तुमचं शरीर स्वस्थ राहील, शरीर स्वास्थ्य, मनस्वास्थ्य, सगळं भावनिक विश्व तुमचं चांगलं राहील, त्याच वेळेला तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी समाजासाठी तुम्ही काही करू शकाल. आणि हा विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं असतं. आणि मग त्यांना सगळं सांगितल्यानंतर जेव्हा आमची ट्रीटमेंट सुरू होते आणि मग खऱ्या अर्थाने त्याचा रिझल्ट मिळायला लागतो त्या ट्रीटमेंटचा, तर मी ज्याप्रमाणे सांगितलं की हे जे रिसेप्टर्स असतात हे रिसेप्टर्स ब्रेनकडे मेसेज पाठवतात आणि मग ब्रेन ऍक्टिवेट होतं आणि ब्रेन डायग्नोस्ट करतं त्या प्रॉब्लेमला.
आणि मग कुठल्या प्रकारचे ड्रग्स जसं आपण बाहेरून घेतो एखाद्या आजारासाठी, असे ड्रग्स असे केमिकल्स ब्रेन त्या आजारासाठी रिलीज करतात. म्हणून म्हणतात की आपल्या शरीरामध्येच फार्म्युटिकल कंपनी आहे असं म्हणतात. आपल्यामध्येच एक डॉक्टर बसलेला आहे, पण आपण त्याच्यापर्यंत कधी पोहोचतच नाही. कारण आपल्याला काही झालं की लगेच आपण सदा थोडासा ताप जरी आला तर लगेच आपण एक क्रोसिन घेऊन मोकळ होतो. अरे ताप आला याचाच अर्थ बॉडीचं डिफेन्स मेकॅनिझम कार्यरत झालंय, काहीतरी ते स्वतः चांगलं करण्याच्या प्रोसेस मध्ये आहे आणि ते त्याला थोडासा वेळ द्यावा लागतो. 2-3 दिवस तरी थांबायचं. कधी कधी आपोआप येतो ताप निघून जातो. तर व्याधी निवारणासाठी जेव्हा तुम्हाला उपचार घ्यायचे असतात तेव्हा निरंतर तुम्हाला त्याचा त्रास होतोय. 2 महिने झाले तरी तुम्हाला त्रास होतोय, 3 महिने झाले तरी त्रास होतोय आणि हा रोग आता क्रॉनिक होत चाललाय, तेव्हा तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणं अतिशय गरजेचं असतं. आणि डॉक्टर जे प्रोटोकॉल्स देतात त्याप्रमाणे तुम्हाला वागणं पण अतिशय महत्वाचं असतं. आता माझ्याकडे जेव्हा पेशंट येतात तेव्हा पहिल्या दिवशीच ते आम्ही औषधं बंद करू का पहिले आम्हाला प्रश्न विचारतात. म्हटलं तुमची ट्रीटमेंट अजून सुरू पण झालेली नाही आहे आणि तुम्ही औषधं कसे काय बंद करू शकतात. आणि औषधं देणं किंवा बंद करणं हा माझा विषयच नाही, मी डॉक्टरच नाही आहे, मी थेरपिस्ट आहे हे त्यांना आधी मला क्लिअर सांगावं लागतं. त्यांना ऍक्च्युअल लाईफ सेव्हिंग ड्रग्स सुरू असतात आणि ते अचानक म्हणतात की आम्ही बंद करून देऊ का, बीपीची गोळी आम्ही बंद करतो कारण आमची ट्रीटमेंट सुरू होणार आहे. तर त्यांना याचं काउन्सिलिंग करणं इतकं गरजेचं असतं की औषधं बंद करू नका, तुमचे औषधं बंद करू नका असं वारंवार सांगावं लागतं, रोज विचारावं लागतं की औषधं बंद करू नका. कारण की अजून ट्रीटमेंटही सुरू झालेली नाहीये, अजून तुम्हाला काही रिझल्टही मिळालेला नाहीये आणि त्याच्या आधीच तुम्ही औषधं कसं काय बंद करणार. आणि औषधं बंद करणं हे डॉक्टरांचं काम आहे. तुम्हाला बरं वाटल्यानंतर तुम्ही डॉक्टरांकडे जा, डॉक्टर तुम्हाला तपासतील, डॉक्टर सांगतील तुम्हाला. तुम्हाला जर गरज नसेल तर डॉक्टर्स डोसेस कमी करतात औषधांचे. डॉक्टरला थोडी ना काही औषधं द्यायचं हाऊस असते, तुम्हाला प्रॉब्लेम्स असतात म्हणून ते औषधं देतात. तर अशा पद्धतीने काउन्सिलिंग करून 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 आम्हाला म्हणजे एका पेशंटच्या मागे बराच वेळ द्यावा लागतो, बराच त्यांच्यासाठी प्रयत्न करावे, एफर्ट्स घ्यावे लागतात. म्हणजे कधी कधी असं वाटतं की पेशंटपेक्षा जास्त एफर्ट्स आम्हाला घ्यावे लागतात. पण जेव्हा पेशंट चांगले फीडबॅक देतात तेव्हा मात्र खूप आनंद होतो आणि आपलं कामाचं समाधान मिळतं, एक पावती मिळते आपण चांगलं काम करतोय याची. आणि ते काम अतिशय प्रामाणिकपणे जेव्हा आपण करतो तेव्हा खरंच आपल्याला यश मिळतं त्याच्यामध्ये असं मला वाटतं. म्हणजे उपचार पद्धती पूर्ण समजावून सांगावी लागते हो ना. तुमचा वेगळा नाही आहे ना या थेरपी सोबत आणि तुम्ही त्यांना आहाराबद्दल काही वेगळं सांगता का? म्हणजे आहाराबद्दल म्हणजे आता मी नॅचरोपॅथीचा कोर्स केलेला असल्यामुळे मला आहाराबद्दल बरीच माहिती आहे आणि त्याच्यामध्ये थोडा आयुर्वेदाचा पण भाग होता. तर जसं रसाहार, आयुर्वेदामध्ये रसाहाराचं खूप महत्व आहे किंवा लंघनाचं खूप महत्व सांगितलंय. लंघनम परमौषधमच म्हटलेलं आहे. आणि आज आपण युट्यूब उघडल्यावर येतं की फास्टिंग 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 सगळीकडे आपल्याला दिसतं. तर हा इंटरमिटंट फास्टिंग हे फास्टिंग ते फास्टिंग, तर याच्याबद्दल नॅचरोपॅथीमध्ये खूप चांगला अभ्यास आहे आणि तो केला असल्यामुळे मी पेशंटला खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे कुठल्या आजारासाठी कुठला रसाहार घ्यायला पाहिजे, कुठल्या याच्यासाठी कुठलं तुम्ही फळं वापरले पाहिजे, कुठल्या भाज्यांचा वापर केला पाहिजे याचं एक चांगलं मार्गदर्शन मी त्यांना करू शकते. आणि पेशंट पण चांगल्या पद्धतीने त्याला फॉलो करतात आणि त्यांना रिझल्ट मिळतात आणि हळूहळू ते व्याधीमुक्त होत जातात. तुमच्या काही क्लिनिकमध्ये कुठल्या प्रकारचे व्याधी असलेले पेशंट जास्त येतात आणि सगळे उपाय करून थकलेले पेशंट येतात की अगदी व्याधी सुरू झालेले पण येतात पेशंट? हा हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. कारण की जास्त पेशंट हे पेनशी रिलेटेड येतात, नी पेन, लोअर बॅक पेन, स्पॉन्डिलायटिस त्याचेच पेशंट जास्त असतात. कारण की हा दुखण्याचे पेशंट जास्त असतात आणि हे जे मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे जसे की डायबिटीज आहे, हार्टचे प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यानंतर थायरॉइड सारखे प्रॉब्लेम्स आहेत, हे पण पेशंट बरेच यायला लागले आहेत आता. कारण की त्याच्यावर पण बऱ्यापैकी चांगले रिझल्ट मिळत आहेत ह्या थेरपीनी. त्यांचे औषधं तर सुरूच असतात पण त्याच्याशिवायही या थेरपीनी त्यांना फरक जाणवतो की जे त्यांचे औषधं घेऊन सिमटम्स जात नसतात त्या सिमटम्समध्ये त्यांना खूप जास्त प्रमाणात चांगले रिझल्ट मिळतात. आणि जेव्हा पेशंट आमच्याकडे येतो तेव्हा खरंच तो खूप थकून भागून सगळीकडून फिरून आलेला असतो. आता सगळं कोणीतरी म्हणतं की हेही करून पहा, मग ते अशा मूडनी स्थिती इथे आलेले असतात की आता एवढं केलं जे डॉक्टर म्हणजे काही वेळेला डॉक्टर
जेव्हा पेन साठी नुसते पेन किलर किंवा याच्यावरच ते चाललेलं असतं ना सगळं, तर मी पेन किलर किती घेणार तुम्ही, रोज रोज किती पेन किलर घेणार, त्याने ऍसिडिटी वाढते आणि अनेक अजून प्रॉब्लेम्स निर्माण होतात. तर विदाऊट ड्रग किंवा विदाऊट पेन किलर जर तुम्हाला तुमचं पेन जात असेल तर कोणीही तयार होईल ही थेरपी घ्यायला. तर याच्यामध्ये काही अनाल्जेसिक पॉइंट असतात, पेन कमी करणारे पॉइंट असतात, तर ते पॉइंट दिल्याबरोबर त्यांचं पेन कमी होतं. कारण डायरेक्ट ताप एक विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड ब्रेनकडे मेसेज जातो आणि फटसे ते फटाफट फटाफट सिग्नल इम्पल्सेस येतात आणि त्या ठिकाणी ते तुम्हाला पेनचं जे हे असतं सेन्सेशन असतं ते आपोआप कमी व्हायला लागतं. तर अशा पद्धतीने पेशंटला जेव्हा दिसतो फायदा आणि ते प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी बघतात अनुभवतात त्याच्यानंतर त्यांचा हळूहळू विश्वास वाढायला लागतो. मग दुसऱ्याच दिवशी ते म्हणतात की आम्ही मी माझ्या बहिणीला घेऊन येते, मी माझ्या कोणाला आणखी कोणाला घेऊन येते. मग मी म्हणतो तुम्ही आधी ठीक व्हा, 15 दिवस पहिले तुम्ही व्यवस्थित ट्रीटमेंट करा, तुम्ही अनुभव घ्या, एकदम कोणाला सांगण्याची घाई करू नका. तुम्हीच अजून पूर्ण अनुभव घेतलेला नाहीये तर तुम्ही याच्याविषयी सांगू शकता. आणि मग काय होतं की चुकीचा मेसेज जातो, त्याच्यामुळे आम्ही त्यांना स्ट्रिक्ट म्हणतो की आधी तुमचं होऊ द्या पूर्ण व्यवस्थित, तुम्ही सगळ्या पद्धतीने अनुभव घ्या आणि मग तुम्ही म्हणतात ना आधी स्वतः शहाणे व्हा आणि मग दुसऱ्यांना सांगा, तसाच पद्धतीचा मेसेज त्यांना द्यावा लागतो. आणि मग ते हळूहळू, म्हणून जाहिरातीची अशी कधी गरज भासली नाही आणि लोक येत गेले, लोकांनी चांगला रिस्पॉन्स दिला म्हणून आज आम्ही हे काम करू शकतोय. आणि म्हणून लोकांचे मला नेहमीच आभार मानावेसे वाटतात की कुठल्याही चांगलं काम पुढे नेण्यासाठी लोकच आपल्याला मदत करतात, लोकच आपल्याला पुढे नेतात, आपण पुढे जातच नसतो ते आपल्याला घेऊन जातात, असंच मला नेहमी वाटतं. पण ताई ते पेशंट बरे झाल्यावर त्यांना फॉलोअपची गरज असते का? हा, फॉलोअपची गरज असते. आम्ही त्यांना सांगतो की कमीत कमी महिन्यातून एकदा, 2 महिन्यातून एकदा, नाही तुमचं येणं झालं तर निदान फोनवर तरी आम्हाला सांगा की तुम्हाला कसं वाटतंय काय वाटतंय. आणि आता मी एक केस केली होती, एक छोटी मुलगी होती अगदी 3 वर्षाची, आता तिला मेसेंटरिक लिम्फोडेनियोपॅथी झाली होती, म्हणजे इंटेस्टाईन मध्ये जे लिम्फ नोड्स असतात, जी आपली लिम्फॅटिक सिस्टीम आहे, जी ड्रेनेजची सिस्टीम आहे कचरा बाहेर फेकणारी, तर तिचे ते नोड्स होते ते इन्फ्लेम्ड झाले होते, म्हणजे सुजून गेले होते. आणि तिला भयंकर पोट दुखायचं, तिला कॉन्स्टिपेशन, म्हणजे अगदी पाईल्स पर्यंत तिला त्रास सुरू झाला होता त्या 3 वर्षाच्या मुलीला. ती अजिबात जेवायची नाही, जेवण तिचं पूर्णपणे सुटलेलं होतं आणि तिची कितीतरी वेळा सोनोग्राफी झाली, तिचे औषधोपचार चालूच होते सगळे, तिचं मला वाटतं स्कॅनिंग पण झालं होतं, सगळं झालं होतं. आणि तिची मावशी माझ्या ओळखीची असल्यामुळे मी तिला स्वतःहून म्हटलं की म्हणलं अशी अशी थेरपी आहे, जर त्या मुलीला इतका त्रास आहे आणि मी जर काही तिला हेल्प करू शकली तर तू तिला इथे बोलाव आणि बघ काही होऊ शकतं का आपण करू. ते डॉक्टरांचे उपचार सुरू आहेत ते तर आपण सुरूच ठेवणार आहोत, ते काही बंद करणारच नाहीये, तर त्याच्यासोबत आपण हे पण करून बघू. आता त्या एवढ्या छोट्या मुलीला ती ट्रीटमेंट द्यायची म्हणजे खूप कठीण काम होतं, कारण की तिला काही, आणि ते जे गावामधून आले होते ते एका खेड्यातून आले होते, त्याच्यामुळे या पद्धतीविषयी मी त्यांना काही समजावून पण सांगू शकत नव्हती, कारण त्यांना काही समजणारच नव्हतं. म्हणून मी काही न समजावता वगैरे डायरेक्ट ट्रीटमेंटच सुरू केली त्याची, मग स्ट्रॅटेजी बनवली, प्रोटोकॉल बनवला आणि त्याची ट्रीटमेंट सुरू केली. जसंही तिचा त्या पर्टिक्युलर रिफ्लेक्सला हात लावला तर ती मुलगी अशी ताडकनातूनच उभी राहिली, पण तिथे इतकं प्रचंड पेन होतं तिथे आणि त्या रिफ्लेक्सवर सुद्धा स्वेलिंग आलेलं होतं. ती रिफ्लेक्सची जी म्हणजे ती जे जो टेंडरनेस होता, तिथली स्किनचा रंग बदललेला होता, तिथे थोडा ब्लॅकनेस आलेला होता, म्हणजे हेच डायग्नोसिस आहे याच्यामध्ये, पेन हेच त्याच्यामधलं डायग्नोसिस असतं, म्हणजे पेन आणि डायग्नोसिस एकच असतं असं म्हणत. म्हणून नॅचरोपॅथीमध्ये म्हणतात की पेन इज अवर फ्रेंड नॉट अवर एनिमी. आपल्याला पेन होत आहे म्हणूनच आपण दुरुस्त होतो, ज्या दिवशी आपल्याला पेन होत आहे कळणारच नाही त्या दिवशी आपण उपचारच करू शकणार नाही. तर अशा पद्धतीने त्या छोट्या मुलीला आम्ही ट्रीटमेंट सुरू केली, तिला सकाळ दुपार संध्याकाळ 3-3 सिटिंग्स दिल्या आम्ही, कारण तिला तिथे राहण्याची सोय नव्हती जास्त दिवस आणि लवकरात लवकर तिला ठीक करायचं. इतकी प्रचंड ती मुलगी रडायची की अक्षरशः चारचारण तिला पकडायला लागायचं आम्हाला, असं करून 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 अगदी हळुवारपणे हळुवारपणे. मग 3-4 दिवसानंतर मात्र ती मुलगी शांत झाली, तिचं जे इरिटेशन होतं ते हळूहळू कमी झालं. मग ती
आम्हाला करू द्यायची बऱ्यापैकी ट्रीटमेंट आणि मग तिचं जेवण वाढलं. मग तिची आई म्हणाली की आता जेवायला मागते रोज, जेवते आणि मुख्य चांगली झोपायला तिची सुरुवात झाली, तिचं पोट साफ व्हायला लागलं. म्हणजे अशा अनेक जे सिम्पटम्स होते तिचे, आधी हे सिम्पटम्स हळूहळू सगळे कमी झाले आणि मग ती एक 8-10 दिवसांनी स्वतःच येऊन टेबलवर बसायची आणि आम्हाला दाखवायची की इथे इथे प्रेस करा म्हणून. असं ती मुलगी हुशार खूप होती आणि मग आम्हालाही खूप उत्साह आला ते करण्यामध्ये. आणि मग अशी तिची आम्ही कमीत कमी 3 आठवडे 21 दिवस तिची ट्रीटमेंट केली आणि मग ती गावाला गेली. आता ती मुलगी पूर्णपणे चांगली आहे. मी स्वतः तिचा फॉलोअप देतो कारण की काय असतं तिथे खेड्यातल्या लोकांना या सगळ्या गोष्टींची काही जाणीव नसते. त्यांच्याकडनं अशा गोष्टी एक्सपेक्ट नाही करू शकत आपण की ते आपल्याला फोन करतील, आपल्याला फॉलोअप करतील वगैरे असं काही. त्यामुळे मी स्वतःहून दर आठवड्याला एक फोन लावून विचारते की ती कशी आहे आणि मग ती सांगते की ती आता खूप चांगली आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. म्हटलं तरी पण तुम्ही माझ्या टचमध्ये राहा, मला निदान एक फोन करत चला, म्हणजे जर पुन्हा गरज भासली तर आपल्याला आणखी काही सिटिंग तिचे करावे लागतील. तर बरेच लोक फॉलोअप करतात, बरेच चांगले झाले की फॉलोअप करतही नाहीत. आता अनेक आपल्याला असे अनुभव येतात काम करत असताना, तर हे सगळं चालायचंच. आणखी एक मला इथे नमूद करावं असं वाटतं की एक मुलगी होती, तिच्या फॉलोपियन ट्यूब्स बंद होत्या टोटली. ती चंद्रपूरची मुलगी होती, ती इथे आली होती चेकअपला. ती गायनोकोलॉजिस्ट कडे गेली आणि त्याच्या आधीच तिला कोणीतरी माझा नंबर दिला होता आणि सांगितलं असेल तर तिने चेकअप करून आली आणि तिला ऑपरेशन सांगितलं होतं डॉक्टरांनी. आणि तिने बाहेर आल्यानंतर तिथूनच मला फोन लावला, म्हणजे मॅडम मला भेटायला यायचंय. माझं ऍक्च्युअल क्लिनिक बंद झालं होतं पण मी म्हटलं ठीक आहे. ती म्हणाली की मग माझं येणं होणार नाही मॅडम, मला भेट घेणं खूप तुमच्याशी गरजेचं आहे. मग तिला मी वेळ दिली, मग ती आली. आली तिचे मिस्टर पण होते. मग दोघांचं मी ते रिपोर्ट्स वगैरे बघितले. तिच्या दोन्ही फॉलोपियन ट्यूब्स बंद होत्या आणि डॉक्टरनी सांगितलं होतं तिला की जोपर्यंत ट्यूब्स ओपन होणार नाही तोपर्यंत तू कन्सिव्ह करू शकणार नाही. आणि म्हणून मग त्यांचं दोघांना मी सगळं समजावून सांगितलं. म्हटलं ऑपरेशनची इमर्जन्सी नाही आहे ना सध्या तुम्हाला? ते म्हणाले नाही, थोड्या दिवसांनी केलं तरी चालेल. तिचं वय पण काही जास्त नव्हतं, काही 24-25 वर्ष 1-1.5 वर्षच झालं होतं तिच्या लग्नाला. म्हणून म्हटलं इमर्जन्सी जर नसेल तर तुम्ही मला 21 दिवस द्या. आणि मग तिला समजावून सांगितलं, तिला पण खूप हे वाटलं की ती म्हणाली आत्ताच सुरू करा. म्हटलं नाही आजच्याच ट्रीटमेंट सुरू होणार नाही, तू आता घरी जा शांतपणे. आत्ता तू सगळं तुझ्या डोक्यामध्ये सगळं केओस झालेला आहे, डॉक्टरांनी काही वेगळं सांगितलंय, मी काही वेगळं सांगितलंय, तशा धामधुमीच्या याच्यात तू ट्रीटमेंट सुरू करू नको. तू लागेल तर चंद्रपूरला जा, परत ये आणि व्यवस्थित शांत चित्ताने तू ट्रीटमेंट घे, मग आपण करू म्हणजे त्याच्यावर उपचार. मग तिने काय डिसिजन घेतला माहिती नाही, ती थांबली इथेच. मग दुसऱ्या दिवशी लगेच तिचा मॅडम माझी ट्रीटमेंट सुरू करा फोन आला. मी म्हटलं ठीक आहे आपण. मग तिला मी वेळ दिली आणि मग तिची ट्रीटमेंट सुरू झाली. मग तिला मी थोडं आमच्या याच्यात पण ऍक्यू याच्यामध्ये पण नाडी परीक्षा वगैरे असते, मी चेक केलं. तिचा प्रचंड वीकनेस होता तिच्यामध्ये. तिच्यामध्ये खूप साऱ्या मायक्रोन्युट्रियंट्सची डेफिशियन्सी होती. मेन म्हणजे कॅल्शियम डिप्लीट होतं आणि बऱ्याच गोष्टींची कमतरता होती. हिमोग्लोबिन तिचं खूप लो लेवलला होतं आणि खूप तिच्यामध्ये वीकनेस होता. मी तिला समजावून सांगितलं अशा वीक अवस्थेत तू प्रेग्नन्सी पण कॅरी करू शकणार नाही आणि तू करायला पण नको. तू आधी तुझ्या व्यवस्थित पूर्णपणे तब्येतीची काळजी घे. तू आधी सशक्त हो, चांगली निरोगी हो आणि मग तू एका चांगल्या सुदृढ बाळाला जन्म देऊ शकतेस. तर हे काउन्सिलिंग खूप महत्वाचं असतं करणं. आणि मग तिची ट्रीटमेंट सुरू झाली. ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर 21 दिवस तिला म्हटलं मी तुला अजिबात खंड न पडता तू 21 दिवस ट्रीटमेंट घे व्यवस्थित. आणि मग त्याच्यासोबत तिला आहाराचं सगळं नियोजन करून दिलं. त्याच्यानंतर मी स्पेशली तिला स्वतः योगासनं शिकवले, तिच्याकडनं स्वतः करून घ्यायची घरून घेतलं कारण की अशा केसेस माझ्यासाठी चॅलेंजिंग असतात. आणि हे सगळं केल्यानंतर मग ती 21 दिवस ट्रीटमेंट झाली आणि तिची तब्येत खूपच सुधारली. म्हणजे इतकी तकतकीत ती दिसायला लागली, खूपच छान. हिमोग्लोबिन पण तिचं वाढलेलं होतं. आणि मग ती गेली चंद्रपूरला. चंद्रपूरला गेल्यानंतर मग दुसऱ्या महिन्यात तिचा मला फोन आला, म्हणे मॅडम मी कन्सिव्ह केलं. म्हणजे मला स्वतःला आश्चर्य वाटलं, म्हटलं इतक्या लवकर कसा काय रिझल्ट मिळाला. म्हणजे मला वाटलं होतं की 2-3 महिन्यांनी रिझल्ट मिळेल, मी पण इतक्या लवकर एक्सपेक्ट केलेलं नव्हतं. तर तेव्हा मला खूपच म्हणजे आनंद झाला. आणि त्याच्यानंतर पुन्हा गर्भसंस्काराचं जे काही होतं ते पण तिने माझ्याकडनं केलं. आणि मग अशा अनेक केसेस हातातून गेल्यामुळे कॉन्फिडन्स वाढतो. आता इतका कॉन्फिडन्स वाढलाय की असं वाटतं आपण करू शकतो. आणि सतत काहीतरी ब्लेसिंग देवाची हे असते आपल्यावर कृपा, त्याच्यामुळे आपल्या हातून असं काम घडत असतं.
तर हे सगळं करताना खूप आनंदही होतो, समाधान मिळतं आणि काहीतरी आपण करतो आहोत थोडा बहुत समाजासाठी किंवा लोकांसाठी, याचं एक खूप चांगलं फिलिंग पण असतं. सुषमाताई, ह्युमन सायकोलॉजी म्हणजे मानवी मानसशास्त्र, यासाठी या पद्धती उपचार पद्धतीचा उपयोग होतो? हो, निश्चितच होतो. कारण की सायकोलॉजिकल प्रॉब्लेम जेव्हा येतात कोणालाही, ते काहीतरी घटना घडलेली असते त्यांच्या आयुष्यात किंवा काहीतरी असे आघात झालेले असतात मनावर आणि कुठेतरी एखादी फिअर असते, काहीतरी गमावल्याचं दुःख असतं, असे अनेक गोष्टींमुळे आपली ह्युमन सायकोलॉजी बदलत असते आणि त्याचे परिणाम हळूहळू हळूहळू आपल्या शरीरावर दिसायला लागतात. मग ती व्यक्ती अशी अबोल होते, निराश राहते, सुस्त राहते, काम करत असते पण तिचं कामामध्येही लक्ष नसतं. तर अशा गोष्टींसाठी सुद्धा रिफ्लेक्सोलॉजी खूप चांगल्या पद्धतीने वर्क करते. कारण नुकतंच मी एक असं पेशंट केलाय की जो मुलगा स्वतःच MBBS आहे. हो हो. आणि MBBS आता त्याची ट्रीटमेंटमध्ये 3-4 महिन्यापूर्वी सुरू होती, तर तो स्वतः MBBS आहे पण तो अतिशय हुशार मुलगा होता. खूप त्याला खूप चांगलं सगळं असताना सुद्धा त्याला सडनली असं एक पॅनिक अटॅक म्हणू शकतो आपण, कशाला तरी तो घाबरला आणि माझ्याच्याने आता पुढे होणारच नाही असं त्याला वाटायला लागलं. आणि त्याचा मित्र माझ्याकडे यायचा, त्याला पण असा प्रॉब्लेम होता, तर त्याला आपण मी याच्यातून बाहेर काढलं होतं. खूप चांगल्या पद्धतीने आता तो खूप छान झालाय. तर त्यांनी त्याला ते सांगितलं, मग तो आला. तो आल्यानंतर मी म्हटलं, हे बघ, फक्त तुझ्याशी बोलून होणार नाही, तुझ्या घरच्यांनी येणं खूप गरजेचं आहे. तुझे आई वडील आणि तुझे अजून बहीण भाऊ जे काही असतील त्यांच्याकडूनही मला तुझ्या बाबतीत समजावून घेणं खूप गरजेचं आहे. कारण की तू जे सांगशील ते थोडस तोटकच असेल, त्याच्यामधून मला पूर्ण माहिती मिळू शकणार नाही. आणि म्हणून मग मी त्याच्या आई वडिलांना बोलावलं आणि आम्ही ते तिघ जण आणि आम्ही जवळपास 1.5-2 तास त्याच्याबद्दल बोललो. त्याच्याविषयीचं सगळं माहिती घेतली, सगळं समजावून घेतलं त्याला हा प्रॉब्लेम का बरा आलाय. तर आम्हाला एक असं जाणवलं की त्याच्या डोळ्यांमध्ये थोडासा विकनेस होता, म्हणजे एक व्हिज्युअल फटीक ज्याला आपण म्हणू शकतो अशा पद्धतीचा त्याला प्रॉब्लेम होता. तर त्याची ड्युटी ICU मध्ये लागली होती आणि ICU मध्ये ते जे रोज जे बघायचा ते सगळे प्रकार, त्याला त्याच्यामुळे तो घाबरून गेला होता की आता मी हे काही करू शकणार नाही. ऍक्च्युअली तो खूप टॅलेंटेड आहे, तो सगळं काही करू शकतो, तेवढी सगळी कपॅसिटी त्याच्यामध्ये होती, पण ह्या डोळ्याच्या विकनेसमुळे त्याला हा प्रॉब्लेम आलेला. बापरे. मग त्याला सायकॅट्रिस्टची ट्रीटमेंट पण सुरू होती, काही गोळ्या वगैरे त्याच्या सुरू होत्या. म्हणलं ते सगळं मेडिसिन तू सध्या सुरू ठेव, कुठलाही मेडिसिन डॉक्टरांना विचारल्याशिवाय बंद करू नको, कारण त्याचे पण विड्रॉल्स असतात, विड्रॉल सिम्प्टम्स असतात. त्याच्या म्हटलं ड्रग्ज हा माझा विषयच नाहीये, त्याच्यामुळे मी त्याच्यावर बोलणारच नाही कधी, कारण की तो माझा विषयच नाही. मग त्याला पण मी ट्रीटमेंट दिली आणि ट्रीटमेंट सुरू असताना त्याला वेगवेगळ्या प्रकारचे ध्यानाचे प्रकार आणि त्याच्यासोबत त्याला पण आहाराचं सगळं सांगितलं. त्याला अनेक गोष्टी त्याच्या आहारामध्ये कमी होत्या. मेन तर बी जे हे असतं B12 पद्धतीचं, त्या आहारातनं कसं त्याला फुलफिल करायचं. त्याच्यानंतर त्याला सतत सुस्त वाटायचं, झोपून राहावंसं वाटायचं. मग हळूहळू रोज त्याच्याशी बोलणं अत्यंत गरजेचं होतं. त्यास तुला कसं वाटतंय, दिवसभर तू काय केलं, त्याला एक असा पाठिंबा त्याच्यामध्ये असं त्याला वाटायला लागलं की आपल्या पाठीशी कोणीतरी आहे, आपल्याला समजावून घेणारं कोणीतरी आहे. या केसेसमध्ये त्यांना समजावून घेणारं कोणीतरी आहे हे जे फिलिंग असं हे खूप महत्वाचं असतं. त्याच्याशी बोलणं रोज, मला रोज आवश्यक असायचं त्याच्याशी बोलणं. आजही तो आता इतके सुंदर योगासन वगैरे करतो आणि इतकी त्याची एकाग्रता वाढलेली आहे आणि आता खूप चांगला झालाय तो. आता हळूहळू त्याचे ड्रग्ज पण बंद होतील, डॉक्टर बघतील त्याची तब्येत आणि मग ठरवतील काय करायचं. ती याच्यासाठी शिकली की मला बघायचं होतं की प्रत्येक चिकित्सा पद्धती ही एकमेकांशी संलग्न आहे का, आणि ती खरंच संलग्न आहे. म्हणजे रिफ्लेक्सॉलॉजी मधला पॉइंट अॅक्युपंक्चर मध्ये कुठेतरी तो त्याच्यामध्ये येतोच, किंवा इअर अॅक्युपंक्चर करताना जाणवतं की अरे हा पॉइंट आपण रिफ्लेक्सोलॉजी मध्ये घेतो आणि हा कानामध्ये पण आहे, हा फेसमध्ये पण आहे. म्हणजे अशी रचनाच आहे शरीराची की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ती उपचार पद्धती कुठे ना कुठे क्रॉस होतेच आहे. तसं आता अॅक्युपंक्चर मध्ये हा जो पॉइंट आहे आयब्रो सेंटरचा, त्याला यिन टँग म्हणतात. हा ऍक्च्युअल माइंड रिलॅक्सेशनचा पॉइंट आहे. हाच पॉइंट मर्म थेरपी मध्ये पण माइंड रिलॅक्सेशन साठी वापरतात. आता हाच पॉइंट फेशियल रिफ्लेक्सॉलॉजी मध्ये पण त्याच्यासाठी वापरतात. म्हणजे अनेक उपचार पद्धती
मला जाणवलं की सगळ्या पद्धती आहेत या ज्या काही आहेत अँशियंट उपचार पद्धती ह्या पुरातन काळातल्या आहेत सगळ्या, आणि आज त्याच्यावर प्रचंड काम झालंय, रिसर्च झालाय. आणि आज कसं आहे की आज एक्सपोजर खूप चांगलं आहे, म्हणजे तुम्ही काही शिकल्यानंतर तुम्हाला एक चांगलं फटाफट त्याच्यासाठी एक व्यासपीठ मिळू शकतं, एक मंच मिळू शकतो जिथे तुम्ही तुमचं हे एक्सप्लोअर करू शकता सगळ्या गोष्टी. पण त्यावेळेला तसं नव्हतं, आमच्या वेळेला ज्यावेळेला मी हे सगळं सुरू केलं त्यावेळेला अनेक गोष्टींच्या मर्यादा होत्या आणि त्या याच्यात हे सगळं अचीव करणं खूप कठीण काम होतं, आणि तरी पण मी ते करू शकली याचं मला खूप समाधान आहे. आणि इयर एक्युपंक्चरचं काय, मग इयर एक्युपंक्चरनी म्हणजे काय? इयर एक्युपंक्चर मध्ये पण आता हा जो भाग आहे याला हेलिक्स म्हणतात, हेलिक्स कानाची, ज्याला आपण कानाची पाळ म्हणतो त्याला हेलिक्स म्हणतात. आता याचा संबंध आपल्या त्वचेशी आहे, म्हणजे कोणाला काही जर त्वचेचे प्रॉब्लेम्स असेल, इचिंग होत असेल किंवा अर्टिकारिया सारखे जे आजार असतात त्वचेशी रिलेटेड, तर एक्युपंक्चर मध्ये त्या संपूर्ण हेलिक्सला निडल्स लावून तुम्ही त्याला एक चांगलं हे देऊ शकता, म्हणजे त्याचा तो इचिंगचा पार्ट लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्हाला जाणवेल की तो कमी झालेला आहे. तर अशा पद्धतीने अनेक बिंदू कानावर पण आहेत, आणि कानामध्ये एक चांगला प्रोटोकॉल आहे ज्याला ऍडिक्शन साठी वापरल्या जातो, म्हणजे व्यसनमुक्तीसाठी त्याला नाडा प्रोटोकॉल म्हणतात. तर त्याच्यामध्ये 5 पॉइंट असतात, तर त्याच्यासाठी तो वापरला जातो. तिथून पण तुम्ही बऱ्याच प्रकारे तुमचे काही ऍडिक्शन्स असतील तर ते आपण त्याला कमी करू शकता. आता ऍडिक्शन्स म्हणजे काही फक्त अल्कोहोल किंवा स्मोकिंग हेच नाही, तर कोणाकोणाला ओव्हर इटिंगचं पण व्यसन असू शकतं, कोणाकोणाला जास्त बोलण्याचं पण व्यसन असू शकतं. तर व्यसन म्हणजे कुठली गोष्ट जेव्हा जास्त त्याशिवाय राहू शकत नाही, ती गोष्ट ती नाही केली तर तुम्हाला अस्वस्थता येते, अस्वस्थ वाटतं, त्याला आपण व्यसनच म्हणू शकतो. तर अशा पद्धतीने अशा गोष्टी कंट्रोल करण्यासाठी कानामध्ये अनेक पॉइंट्स आहेत, त्याचा पण वापर करून आपण ट्रीटमेंट देऊ शकतो. आणि काही ज्या जशा नर्व आहेत त्या काही नर्व ह्या कानामधून जातात, जसं लेसर ऑक्सिपिटल नर्व वगैरे ह्या ज्या नर्व असतात त्या काही कानामधून जातात, तर तिथे उपचार केला तर जास्त चांगले रिझल्ट मिळतात. म्हणून इयर रिफ्लेक्सॉलॉजी मध्ये पण त्याचे रिझल्ट मिळू शकतात, कारण की सेम रिफ्लेक्सेस इयर मध्ये पण आहेत. तसेच जे पायामध्ये आहेत तळपायात तेच पॉइंट सगळे तिथे असतात का? मग हा तिथे तेच जसं लंग्सचे पॉइंट असतात, किडनीचे असतात, आणि काही पॉइंट थोडेसे वेगळे असतात, जसे कॉर्टेक्स असतं ब्रेन मध्ये. कॉर्टेक्स हा जो भाग आहे, कॉर्टेक्स म्हणजे विचारांचं केंद्र ज्याला आपण म्हणतो, आणि हे याला जर स्टिम्युलाय दिला आपण तर तो जो तिथला जो काही प्रॉब्लेम असतो तो प्रॉब्लेम हळूहळू कमी व्हायला लागतो. त्याला जसं नर्व्हस सबकॉर्टेक्स, जसं नर्व्हस सिस्टीमशी रिलेटेड प्रॉब्लेम्स असतात, कोणाकोणाला नर्व्हसनेस येतो लवकर लवकर, नैराश येणं, नाराज होणं, अशा सारख्या प्रॉब्लेम्सवर आपण कानाच्या रिफ्लेक्स मधून पण चांगली ट्रीटमेंट करू शकतो. सुषमा, ते पॅरालिसिसचे पेशंट बरे झालेले ऐकलं मी, आणि रवींद्र साठ्यांचा गिरीश अनुभव पण सांगून द्या आम्हाला. तर एक अनुभव असा आहे की रवींद्र साठे इथे त्यांचा दिवाळी पहाट कार्यक्रम होता आणि त्यांचा आवाज बसला होता. तर इथे अमर कुलकर्णी जो आहे गायक आहे त्याचा मला फोन आला की तो मला सुषमाताई म्हणतो की ताई मी असं असं मी घेऊन येतोय त्यांना आणि तुम्ही ट्रीटमेंट करून द्या. तर त्यावेळेला मला थोडस म्हणजे एक जे काय म्हणतात त्याला एक संकोच किंवा असं हेजिटेशन की असं एवढ्या मोठ्या व्यक्तीला आपण ट्रीटमेंट करायची, म्हणजे थोडस एक टेन्शन आल्यासारखंच झालं होतं. आणि ते कार्यक्रम त्यांचा काहीतरी सकाळी 6:30 वगैरे होता, तर ते माझ्याकडे 6 वाजता आले सकाळी आणि मी त्यांना ट्रीटमेंट दिली आणि त्यांचा आवाज मोकळा झाला. आता ही ट्रीटमेंट मी त्यांच्या थ्रोट एरियावर दिली होती, म्हणजे थ्रोटचा जो रिफ्लेक्स होता आणि त्याचबरोबर लॅरिंग्स म्हणजे आवाजाचं जे सेंटर आहे थ्रोट मध्ये त्याची पण ट्रीटमेंट दिली आणि थोडासा कामिंग इफेक्ट दिला, म्हणजे रिलॅक्सेशन. म्हणजे त्यांना पण टेन्शन आलं असेल ना, आता कार्यक्रम आहे आणि आपला आवाज बसलाय तर आपण कसं काय करणार, तर तो एक इफेक्ट दिल्यामुळे त्यांना एकदम चांगलं वाटायला लागलं आणि ऋषीचा त्यांचा कार्यक्रम चांगला झाला. आणि तसाच एक अनुभव डॉक्टर गिरीशो, त्यावेळेला मी एकटीच होती घरी कोणीच नव्हतं आणि माझं मी सेंटर बंद करून मी घरात आलेली होती आणि एक वाजता वगैरे मला वाटतं उन्हाळ्याचे दिवस होते काहीतरी, 1 वाजता त्यांचा मला फोन आला, म्हणे मी डॉक्टर गिरीश शोक बोलतोय. मला काही समजलंच नाही, म्हणजे मी एकदम अशी हे झाली, म्हणलं हे कशाला आपल्याला फोन करतील, म्हणजे काही संबंधच नाही ना या गोष्टींचा, मी काही एक्सपेक्टच केलं नव्हतं हे सगळं.
आणि मग मी म्हंटल कोण म्हणजे मला काही काय रिस्पॉन्स द्यावा मला काहीच कळलं नाही, असा माझा विचित्र रिस्पॉन्स. मग मला नंतर काही चांगलं नाही वाटलं. त्यांना कोणीतरी सांगितलं होतं, त्यांचं नाटक होतं संध्याकाळी, आणि त्यांच्या कमरेला पूर्ण स्टिफनेस आला होता. ते उभं राहू शकत नव्हते किंवा वाकू शकत नव्हते. आणि ते आले मग ट्रीटमेंटसाठी आले घरी. मला काही सुचतच नव्हतं की मी कशी ट्रीटमेंट करू काय करू, म्हणजे मी स्वतःच गोंधळल्यासारखी झाली होती त्यावेळेला. आणि मग मी त्यांची ट्रीटमेंट केली. ते म्हणे माझ्याविषयी जास्त तुम्हाला टेन्शन आलेलं दिसत आहे. म्हटलं हो तसं झालेलं आहे म्हटलं. आणि मग मी ट्रीटमेंट वगैरे केली त्यांची. मग ते मला म्हणाले की तुमच्याकडे बघून वाटत नाही म्हणे तुम्ही कोणाला इतका त्रास देऊ शकत असाल. होती मग ट्रीटमेंट वगैरे झाली, त्यांना चांगलं वाटलं. आणि मग त्यांनी आम्हाला नाटकासाठी आमंत्रित केलं. आम्ही नाटकाला गेलो होतो आणि त्याचा उल्लेख त्यांनी तिथे केला. मुद्दाम सांगितलं की आजचं नाटक हे असं माझं म्हणजे होऊ शकलं नसतं, कारण की मला हा असा प्रॉब्लेम झालेला होता, पण या ट्रीटमेंटमुळे आज माझं हे नाटक झालेलं आहे. असे बरेच अनुभव पण आले आहेत आणि नेहमी बहुतेक तर चांगलेच अनुभव आले आहेत. त्याच्यामुळे काम करताना उत्साह असतो, रोजच छान वाटतं. पॅरालिसिसचे पेशंट झाले आहेत का दुरुस्त? हा, पॅरालिसिसचे एक पेशंट माझ्याकडे आहे. पॅरालिसिस मध्ये काय होतं की जितक्या लवकर ट्रीटमेंट मिळेल ना तेवढे रिझल्ट लवकर मिळतात. पॅरालिसिस मध्ये जास्त दिवसानंतर जेव्हा आपण ट्रीटमेंट करतो तेव्हा खूप जास्त लॉंग ट्रीटमेंट ही चालते आणि रिझल्ट पण खूप स्लो असतात. आता माझ्याकडे 2 वर्षापूर्वी एक पेशंट होते पॅरालिसिसचे, त्यांचं स्पीच हे झालं होतं, पूर्ण ब्लड झालं होतं स्पीच. आणि तुम्ही पॅरालिसिसच्या पेशंट्सना रिफ्लेक्स पॉइंट कुठे असतात, ब्रेन मध्ये असतात का कुठे असतात? हा, आता त्याच्यामध्ये काय होतं पॅरालिसिस मध्ये की ज्या बाजूला क्लॉट येतो त्याच्या विरुद्ध बाजूची बाजू अफेक्टेड होत असते नेहमी. आता जे स्पीचचं सेंटर आहे ते लेफ्ट ब्रेन मध्ये डाव्या बाजूला आहे. डाव्या बाजूला. तर ते जर तुमचं हे झालं तर मग काय होईल की तुमचं स्पीच जातं. तर काही पेशंट मध्ये स्पीच जातं, काही पेशंट मध्ये स्पीच जात नाही. तर मग अशा वेळेला आता त्यांचा जो भाग कमजोर झाला आहे तर त्या भागाला आम्हाला जास्त ट्रीटमेंट करावी लागते. मग त्याच्यामध्ये सगळेच ब्रेनचे सेंटर्स घ्यावे लागतात. ब्रेन घ्यावं लागतं, साईड ब्रेन घ्यावं लागतं, नंतर सगळेच ब्रेनचे लोब जे आहेत, ऑक्सिपिटल आहे, टेम्पोरल आहे, सगळेच ब्रेनचा भाग त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करावा लागतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये स्पायनल कॉर्डचा खूप महत्वाचा रोल असतो. स्पायनल कॉर्डचा तर सगळ्याच ट्रीटमेंटमध्ये रोल असतो महत्वाचा, कारण सगळ्या नर्व्हस तिथून जातात. त्याच्यामुळे स्पायनल कॉर्ड म्हणजे वरच्या भागामध्ये म्हणजे सर्व्हायकल, नंतर थोरॅसिक, लंबर, पूर्ण स्पाईनला व्यवस्थित ट्रीटमेंट द्यावी लागते. त्याच्यानंतर जर स्पीच असेल अफेक्टेड असेल तर तुम्हाला थ्रोट एरिया आणि हे काय म्हणतात लॅरिंग्स आणि अनेक ग्रंथींवर तुम्हाला त्याच्यामध्ये ट्रीटमेंट द्यावी लागते. पुष्कळ चांगले होत. आता एक पेशंट माझ्याकडे येते, त्यांनी बऱ्यापैकी रिकव्हरी केली आहे, बऱ्यापैकी. म्हणजे आधी त्यांचं बोलणं काहीच कळायचं नाही, आता त्यांचं बोलणं त्यांच्या घरच्यांनी सांगितलं की आता वो अच्छी से बात कर सकते आणि जे ते काही जे बोलतात ते आम्हाला कळत आहे. अजूनही त्यांची ट्रीटमेंट म्हणजे आठवड्यातनं एकदा ते येतात, ट्रीटमेंट सुरू आहे. तर बऱ्यापैकी त्यांना चांगला फायदा होतो. पण जर लवकर ट्रीटमेंट घेतली तर लवकर त्याचा रिझल्ट. काही आजारांमध्ये काय असतं की एक डिजनरेशन होऊन जातं ना, पुन्हा त्याला रिजनरेट करायला तो वेळ लागतो. तो मग जास्त वेळ लागतो त्याला, हा प्रॉब्लेम असतो. पण अक्यूट मध्ये तर खूप लवकर रिझल्ट मिळतात अक्यूट प्रॉब्लेम मध्ये. तुमच्या उपचारांमुळे पूर्ण बरे झालेले पेशंट किंवा आता जसं तुम्ही गिरीश उपचार वगैरे उदाहरण दिलं, हे सगळे अनुभव ऐकायला मला खूप आवडला, खूप छान वाटलं. तुम्ही खर तर ही एक प्रकारे साधनाच करताय, इतक्या लोकांना त्याचा फायदा होतोय, त्यांना तुम्ही पूर्ण बरं करताय. या विषयावरचं तुमचं नॉलेज आणि तुमचं हे ज्ञान पाहून आम्ही खरंच अचंबित झालो आहोत. इतक्या वर्षांची तुमची मेहनत, पेशंटला बरं करायची जिद्द, तुमची केसेस हाताळण्याची हातोटी पाहिल्यानंतर असं वाटतंय की तपस्याच आहे की ही एक. या तुमच्या कार्यासाठी तुम्ही सन्मानित पण झाले आहात ना? हो हो, बऱ्याच बरेच. मला वाटतं तुम्हाला महाराष्ट्र काउन्सिल ऑफ अॅक्युपंक्चर लायसन्स मिळालंय आता. हा अच्छा. तसंच भारत स्वाभिमान ट्रस्ट तर्फे पतंजली योग परिवार कार्यशाळेकडून सन्मान चिन्ह आणि पुरस्कार तुम्हाला मिळालाय. चंद्रपूर जिल्हा योग असोसिएशन आणि लोक शिक्षण संस्था वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने 2019 ला आयोजित योग विज्ञान संमेलनात पण तुम्ही पुरस्कृत आहात.
30 नोव्हेंबर 2014 ला तुम्हाला सनराइज पीस मिशन अवॉर्ड पण मिळालाय. तुम्ही अनेक योग संमेलनात प्रमुख वक्ता म्हणून साधकांना मार्गदर्शन पण करता. तसंच दुर्गाबाईंनी शिबिरात अनेक वेळा तुम्ही संबोधित करता. आपल्या नागपुरातील आणि ऑरेंज सिटी हॉस्पिटलमधील तिथल्या डॉक्टर्सना पण स्ट्रेस मॅनेजमेंट बद्दल तुम्ही मार्गदर्शन करता. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या स्टाफला पण करता ना तुम्ही स्ट्रेस मॅनेजमेंट साठी मार्गदर्शन. मी ना त्या गाणं पण खूप छान गात होत बरं का, ट्रेकिंगची आवड आहे त्यांनी आता सांगितलंच. खरंच किती बहुआयामी व्यक्तिमत्वात आहे तुमचं. तुमचं कार्य पण खरंच खूप कौतुकास्पद आहे. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचाली करता खूप शुभेच्छा देते. आणि एवढ्या व्यस्त असता तुम्ही आम्हाला माहिती आहे, तरी तुम्ही वेळात वेळ काढला, आमच्या विनंतीला मान दिला, आमच्या कट्ट्यावर आलात, यासाठी तुमचे मनापासून आभार. थँक्यू. मला तुमचे जास्त आभार मानायचे आहेत खरं म्हणजे, कारण की आजकाल इतकं असं मनापासून कोणी कोणाशी बोलतच नाही म्हणजे. आजकाल बोलणं सुद्धा सगळ्यांचं हे झालेलं आहे, कोणी म्हणजे सगळं कृत्रिमता जीवनामध्ये आल्यामुळे अनेक गोष्टी आपल्याला सामोरं जावं लागतंय खरं म्हणजे. हे तुमचा हा जो उपक्रम आहे हा खूपच सुंदर उपक्रम आहे. आणि ऍक्च्युअल आता तुमच्यामुळे मी लोकांपुढे येते असं मला वाटतंय. पूर्ण क्रेडिट आता तुम्हाला याचं. आणि आता तुम्ही दोघी तशा माझ्या मैत्रिणी पण आहात आपण, त्याच्यामुळे तुमच्याशी गप्पा करताना मला असं खूप असं फ्री वाटत होतं. म्हणजे जर दुसरीकडे मला जर बोलायचा प्रॉब्लेम तर थोडंसं मला हे वाटलं असतं, पण तुमच्याशी बोलताना अगदी असं वाटत होतं आपण घरीच बोलतोय, घरच्यांशीच बोलतोय. त्याच्यामुळे असं खूप छान मोकळेपणा बोलण्यामध्ये, आणि जे मला वाटत होतं ते मी अगदी असं मनमोकळं छान सांगितलं. खूप छान मला खूप छान म्हटलं. आणि मला पण तुमच्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तुमचा हा पत्ता असाच खूप भरभरून सगळ्या लोकांना पुढे येण्यासाठी मार्गदर्शक ठरेल अशी ईश्वरचरणी प्रार्थना. वा वा धन्यवाद. थँक्यू.